ब्रेकनंतर अजित पवारांसंदर्भातली एक महत्वाची बातमी समोर येते अजित पवारांच्या यांच्या ठिकाणांवर आज सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा आयकर विभागाची छापेमारी सुरूच आहे अजित पवारांच्या पुण्यातील दोन बहिणी डॉक्टर रजनी इंदुलकर आणि नीता पाटील यांच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी हे महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करत आहेत तर गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेली ही चौकशी आज तिसऱ्या दिवशी देखील सुरूच आहे दरम्यान मोदीबाग परिसरातून याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी अश्विनी जाधव हो केदार यांनी पवार कुटुंबियांशी संबंधित असणाऱ्या ठिकाणी सात पासून आयकर विभागाची चौकशी सुरू आहे ती चौकशी आज सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा सुरू आहे सध्या मी आहे पुण्यातल्या शिवाजीनगर या परिसरामध्ये शिवाजीनगर या परिसरामध्ये मोदीबाग म्हणून एक बिल्डिंग आहे याच बिल्डिंगमध्ये अजित पवारांची एक बहीण असते नीता पाटील त्यांचं नाव आहे त्यांच्या घरी सुद्धा आयकर विभागाची चौकशी सुरू आहे आणि इथूनच पुढे असणाऱ्या पाषाण परिसरामध्ये पाषाण रोड परिसरामध्ये रजनी इंदुलकर या असतात आणि त्यांच्या घरी सुद्धा आयकर विभागाची चौकशी आज सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा सुरू आहे गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा अत्यंत चर्चेला जात होता अजित पवारांच्या बहिणी त्याचबरोबर त्यांच्या निकटवर्तीय त्यांच्या घरी आणि त्याचबरोबर काही संस्था साखर कारखाने यांची चौकशी सुरू आहे ज्या ज्या ठिकाणी ही चौकशी परवापासून सुरू झालेली आहे ती आता सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा सुरू आहे या साखर कारखान्यांमध्ये काही गैरव्यवहार झाले आहेत का, आहे का। किंवा आर्थिक अनियमितता काही आहे का या संदर्भात आयकर विभागाचे अधिकारी चौकशी करतायत सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा आयकर विभागाचे अधिकारी या ठिकाणी ठाण मांडून आहे या चौकशीतनं काय समोर येतं हे पाहणं आता अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन संपत मोरे सह अश्विनी जाधोगेदारी साम टीव्ही न्यूज पुणे